नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रत्येक आठवड्यामध्ये आपण बऱ्याच कंपन्यांचं अनालिसिस करत असतो आणि आम्हाला बरेच काही ब्रेकआउटचे स्टॉक भेटत असतात, काही कंपन्यांचं फंडामेंटल चांगलं वाटत असतं आणि आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि असा स्टडी करत असतो। आपण जे काही स्कॅनर्स बनवलेले त्या स्कॅनर्समध्ये वेगवेगळे स्टॉक तो दाखवतो, पण काय त्याने 50 स्टॉक दाखवले तर आपलं काम आहे की त्याच्यामधले चांगले स्टॉक शोधून काढणे आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येणे, जेणेकरून तुम्हाला स्टडीला काहीतरी भेटेल आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा डिसिजन घेणार। मित्रांनो, यामध्ये आज आम्हाला असा एक स्टॉक सापडला याच्यामध्ये की एक छान ब्रेकआउट नेहमीप्रमाणे मला याच्यामध्ये दिसत होता आणि एक चांगला मल्टी इयर ब्रेकआउट म्हणू शकतो आपण याच्यामध्ये तो बनवतो, एक छान राउंडिंग बॉटम फॉर्मेशन करून त्याने त्याला ब्रेक करून वर जाण्याचा प्रयत्न करतोय। तर चलना त्यानंतर आम्ही विचार केला, बघूया ह्या कंपनीमध्ये नक्की काय आहे, काय कंपनी करते, ओके, कारण थोडा इंटरेस्ट आला आणि मग मी तुमच्यापर्यंत ही डिटेल माहिती घेऊन आलो। परंतु लक्षात ठेवा, मी जी काही माहिती देतोय ही कुठलीही टिप्स रिकमेंडेशन ओके हे काही नाही याच्यामध्ये। मी जे काही देणार आहे तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने देतोय किंवा असे कुठल्याही स्टॉक्समध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करत आणि तुम्हाला घ्यायला सांगतो असं काही नसतं याच्यामध्ये। जे ॲज पर रूल्स आहे आम्हाला जे वाटतं की तुमच्यापर्यंत चांगल्या कंपन्या पोहोचावं, शेवटी घ्यायचं का नाही तुमचा डिसिजन असतो सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर। आमचं काम आहे तुम्हाला डिटेल दाखवणे काय कंपनी करते आणि काय चार्टवर दिसतंय याच्यामध्ये। मित्रांनो, हे ब्रेकआउट आम्हाला पाहतो नंतर मी कंपनीची माहिती काढली आणि अरे खूप छान गोष्टी वाटल्या याच्यामध्ये की एका वेगळ्या सेक्टरचं, तुम्ही जर पाहिलं असेल प्रत्येक आठवड्यामध्ये वेगळ्या सेक्टरच्या कंपन्यांवर काम करणे हे आमचं काम चालू असतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं ही जी कंपनी आहे ना तर ती एक अशी कंपनी आहे की जी नॉर्मली इंटेरियर डिझाईन रिलेटेड आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे ग्रीन प्लाय। लक्षात ठेवा, आता ग्रीन प्लाय म्हणलं की तुम्हाला क्लिअर झालं असेल काय इंटेरियर रिलेटेड म्हणजे काय। तर नॉर्मली जे काय तुम्ही घरामध्ये फर्निचर बनवता त्याच्यामध्ये जे काय प्लायवूड वगैरे लागतं त्याच्यामध्ये ही कंपनी डील करते। आणि लक्षात ठेवा, लोकांना रिच बनवणारी ग्रीन प्लाय का आम्ही म्हणलं याच्यामध्ये, आजकाल एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे का, एक दोन घरे सर्वसामान्य कुठलेही बघा, एक सेम क्वालिटीची घरं आणि त्या घरांमध्ये एका घरामध्ये छान फर्निचर केलेलं आहे, एकदम मोठा तगडा खर्च केलेला आहे, दुसरं घर सेम आहे त्याच्यामध्ये काही फर्निचर नाही केलेलं आणि आपण त्याच्यावर जज करतो की अरे हा खूप मोठा व्यक्ती बरं का, ह्याच्याकडे खूप पैसा असायला पाहिजे। हे जज कशावरून केलं जातं माहिती आहे का, मोस्टली आपल्या घराचं इंटेरियर किंवा कपडे घ्यायला गेलो, दोन दुकानं शेजारी असतात, एका दुकानामध्ये खूप अगदी लॅविश फर्निचर सगळं केलेलं असतं याच्यामध्ये आपल्याला भारी वाटतं, आपण तिथे जाऊन ते कपडे घेतो। नॉर्मली तसंच एखादा ड्रेस शेजारच्या दुकानामध्ये 500 रुपयांनी स्वस्त असतो, पण आपण फक्त एंट्री करत असतो तो रिचनेस फील करण्यासाठी, तो बघून। म्हणजे काय तर ही ग्रीन प्लाय लोकांना रिच बनवायचं काम करते, शो करायचं काम करते। मग बघितलं याच्यामध्ये चला काय कंपनी बिझनेस करते तर डिटेलमध्ये जाणून घेऊया। ज्यांनाही शिकायची इच्छा आहे, शिकायची सवय, त्यांनी सगळा व्हिडिओ पाहायचा, कारण अर्धवट माहिती नेहमी अर्धवट डिसिजन घ्यायला आपल्याला भाग पडते किंवा चुकीचे डिसिजन आपण त्याच्यामधून घेत असतो। तर मित्रांनो, आधी पाहूया ह्या ग्रीन प्लाय बाबत। मला असं जाणवलं याच्यामध्ये अभ्यास करत असताना, ग्रीन प्लाय हे खूप छान कंपनी आहे, जवळपास 1993 पासून कंपनी मार्केटमध्ये आहे आणि प्लायवूड असेल, डेकोरेटिव्ह विनर्स असतील, EMDF बोर्ड्स असतील, हे सगळ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करते। आता जर मार्केटचा विचार करायला गेलं तर एक वन ऑफ द लार्जेस्ट इंडियामधली सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी जे काही प्लायवूड रिलेटेड फर्निचर रिलेटेड कंपन्या आहेत त्यामधली एका मोठ्या कंपनीमध्ये याची गणना केली जाते। आणि महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये तर ही कंपनी पूर्णपणे इंटेरियर इन्फ्रास्ट्रक्चरवर ती जी काही इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये तिला लीड करते। आता यानंतर आम्हाला अशी गोष्ट जाणवली याच्यामध्ये की ही जी कंपनीचं व्हिजन आहे ना खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे महत्वाचं असतं व्हिजन आणि मिशन कंपनीचं काय। तर कंपनी टार्गेट करते लार्ज ऑडियन्स कॅटर करणे, लोकांना क्वालिटीबल प्रोडक्ट्स देणे, ज्या काही गोष्टी चांगल्या वाटतात, कारण साहजिक आहे ना आपल्या पण लाईफमध्ये व्हिजन आणि मिशन नसेल तर काही उपयोगच नसतो कुठल्याही गोष्टीचा, त्यामुळे आम्ही ह्या गोष्टींना जास्त फोकस करत असतो। आणि आम्हाला असं जाणवलं की कंपनीचं व्हिजन आणि मिशन दोघे पण खूप स्ट्रॉंग आहेत लॉंग लिस्टिंगचा विचार करता। त्यानंतर आम्ही केलं थोडं मार्केटचं अॅनालिसिस याच्यामध्ये की काही की पॅरामीटर्स काय काय आहेत याच्यामध्ये। तर महत्वाची गोष्ट असं जाणवलं याच्यामध्ये की इकॉनॉमिकल कंडिशन, आता महत्वाची गोष्ट काय असते की हे जे मार्केट आहे सगळं ह्याचा जर विचार करायला गेलं आपण याच्यामध्ये तर इकॉनॉमिक कंडिशन खूप महत्वाची असते याच्यामध्ये, ओके, कारण ही जी इंडस्ट्री आहे सगळी ही नॉर्मली ज्याची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली तो जास्त याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट असते रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, ओके, रॉ मटेरियल खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, ते जर कॉस्टली व्हायला लागलं याच्यामध्ये तर साहजिक आहे फर्निचरची कॉस्ट वाढते आणि डायरेक्टली इम्पॅक्ट कंपन्यांच्या नफ्या तोट्या
वाट्यावर होतो, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला शेअरच्या प्राईजवर जाणवतो. त्यानंतर ना महत्त्वाची गोष्ट असते गव्हर्नमेंट रेग्युलेशन. कारण काय होतं, ही जी काही इंडस्ट्री आहे मोस्टली इन्व्हायरमेंटल रिलेटेड आहे, म्हणजे झाडं तोडणार आहे त्यानंतर त्याच्यापासून काही फर्निचरचं मटेरियल सगळं बनणार आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने कुठे काही चार्जेस वाढवले, काही रुल्स वाढवले अजून त्याच्यामध्ये, तर थोडं याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात इम्पोर्ट एक्सपोर्ट असलं. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की इम्पोर्टिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये फर्निचरचं किंवा लाकडांचं केलं जातं किंवा एक्सपोर्ट आपण करत असतो, म्हणजे काही कंपनी गव्हर्नमेंट ह्या कंपन्यांवर जी काही ड्युटी लावतं ती जर वाढली तर थोडा इम्पॅक्ट ह्या स्टॉक्सला जाणवतो. त्यानंतर ना कंझ्युमरचा प्रेफरन्स खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. ओके, आता सस्टेनेबल प्रोडक्ट्स जर कंपनीकडे असतील तर ती चांगली गोष्ट, इको फ्रेंडली असेल तर अजून त्याला बेटर असतं. ओके, त्यानंतर जर पाहायला गेलं कॉम्पिटिशन, तर ह्या कंपनीला नॉर्मली डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक चांगलं कॉम्पिटिशन पण आहे, प्लस कंपनी त्या मार्केटमध्ये उतरलेली पण आहे. आता यानंतर ना आपण महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी फोकस करू शकतो की कंपनीचं जे काही मार्केट ट्रेंड आहे ह्या गोष्टी कशा वाढतात याच्यामध्ये. ओके, तर महत्त्वाची गोष्ट ही कंपनी जर आपण पाहायला गेलं तर ना एक ग्रोईंग कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये ही कंपनी येते याच्यामध्ये. त्यानंतर ना रायझिंग डिस्पोजेबल इन्कम आहे. आता हा जो स्टॉक आहे ग्रीन प्लाय याच्यामध्ये रायझिंग डिस्पोजेबल इन्कम का असतो, तुम्ही बघता की एखादं फर्निचर जे काही स्टँडर्ड क्वालिटीचं प्लायवूड तयार केलं जातं याच्यामध्ये, ते जेव्हा तयार करत्यावेळी बघा भुसा तयार होतो आणि त्या भुस्याला हे फेकून देत नाहीत. ॲक्च्युली त्याच्यापासून पण एक लोअर क्वालिटीचं फर्निचर आपण बघतो की एकदम हलकं मटेरियल असतं प्लायवूडचं, की ज्याच्यामध्ये एकदा खेळा मारला तो निघाला तर परत तिथे जिंदगीत बसत चुकत नाही आहे. म्हणजे काय तर लोकांना स्वस्तात पाहिजे अशा लेवलला पण ती लोकं त्यापासून बनवलेलं मटेरियल बनव होतात. म्हणजे जो काही ऍक्च्युअली टॉप क्वालिटीचं मटेरियल आहे त्याच्यापासून जो काही त्याचा बाय प्रोडक्ट निघणार आहे सगळा, ओके, घाण निघणार त्याच्यापासून पण काही बनवतं आणि हे कंपनीला चांगल्या प्रॉफिटमध्ये घेऊन जातं, लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट काय असतं याच्यामध्ये की आपण हे सगळं बघतोय, तर महत्त्वाची गोष्ट काय की कंपनीला चॅलेंजेस काय आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये रिस्कचा विचार करायला गेला आपण याच्यामध्ये, तर महत्त्वाची गोष्ट काय असते की फ्लक्च्युएटिंग रॉ मटेरियलच्या प्राइजेस. म्हणजे हा स्टॉक आम्ही बघत असताना आम्हाला अशी गोष्ट जाणवली की कंपनी ब्रेकआउट चांगला देते आत्ताच्या कंडिशनला, पण चॅलेंजेस पण बिझनेसला येतात ना प्रत्येक फील्डमध्ये. तर मेन चॅलेंज असतं रॉ मटेरियलच्या प्राइज, की ज्या बऱ्याच वेळेला टिंबर वगैरे जे काही इम्पोर्ट आपण करतो तर ते वर खाली झाले की मोठा इम्पॅक्ट जाणवतो आणि ते काही कमी नाहीत होत, ते वाढतच राहतात, त्यामुळे तो थोडा इम्पॅक्ट इथे जाणवणार आहे. कॉम्पिटिशन येणाऱ्या काळामध्ये, कारण बऱ्याच वेळेला आज काय होतं की बाहेरच्या देशांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट केलं जातं मटेरियल, तो एक मोठं थ्रेट आहे या बिझनेससाठी. ओके, इन्व्हायरमेंटलचे कन्सर्न्स आणि इकॉनॉमिक डाऊनटर्न, आता साहजिक होतं ना याच्यामध्ये की जेव्हा एखादं मंदी सदृश्य वातावरण तयार होतं तेव्हा काय होतं नॉर्मली याच्यामध्ये लोकांची क्रयशक्ती कमी होते आणि मग लोक जिथे पण अनवॉन्टेड खर्च आहे, म्हणजे बघा हे काय रिक्वायरमेंट गोष्ट नाही आहे, फर्निचर केलंच पाहिजे, विदाऊट फर्निचर पण लोक राहतात ना याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. म्हणजे काय होतं की ज्यांना ऍडिशनल पैसे आहे तीच लोक मोस्टली फर्निचरला जास्त खर्च करतात, त्यामुळे जेव्हा एखादा इकॉनॉमिकल डाऊनटर्न चालू होतो, मग इकॉनॉमीचा असेल किंवा पर्सनल कुणाचा असेल किंवा लोकांचा असेल, तर थोडं पहिली मंदी पहिला फटका ह्या बिझनेसला पाहायला मिळतो याच्यामध्ये. ओके, त्यानंतर ना महत्त्वाची गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलं तर कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कुठे, तर आता तेवढं त्यांच्यावर पण चर्चा करूया. चार फॅसिलिटी तुम्हाला माहिती आहे का, तर ह्या गुजरातमध्ये, वेस्ट बंगाल, नागालँड आणि उत्तर प्रदेशमध्ये, याच्यामध्ये जवळपास 48 मिलियन स्क्वेअर फूट मीटरचं प्लायवूड प्रोड्यूस ही कंपनी करते. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये माहिती आहे का, जी काही फेस विनियर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ना, तर त्यांनी ना गॅबॉनला घेतलेली, ही गॅबॉन त्यांची एक फुल्ली सबसिडरी आहे, ह्या कंपनी थ्रू ते करत असतात महत्त्वाची गोष्ट. आणि प्लस बऱ्याच कंपन्यांबरोबर त्यांनी पार्टनरशिप पण केलेली आहे. कारण काय होतं, बरेच बिझनेस आहे ना छोट्या छोट्या बिझनेसला टेक ओव्हर करतात, पण काही सगळेच बिझनेस टेक ओव्हर करता येत नाहीत, मग अशा कंडिशनला पार्टनरशिप केलेली उत्तम राहते. आणि कंपनीनं असं बऱ्याच कंपन्यांबरोबर पार्टनरशिप्स पण केलेले आहेत, जे बरेलीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, ओके, त्यांच्या काय प्लांट्स आहेत की जिथे हे मॅन्युफॅक्चर केलं जातं. यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे कंपनीचं युनिक सेलिंग पॉईंट. आता महत्त्वाचं काय की जर हा जो ग्रीन प्लाय येणाऱ्या काळामध्ये जर अशीच कंपनीने ग्रोथ करत राहावी जर आपल्याला वाटत असेल याच्यामध्ये, तर महत्त्वाची गोष्ट काय, तर कंपनीचं पहिली गोष्ट काय की ब्रँड रेप्युटेशन खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे ग्रीन प्लायचे ब्रँड, आय थिंक तुम्ही कधी फर्निचर केलं असेल तर पाहिले असतील किंवा काही लोकांनी वापरले पण असतील याच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे कंपनीकडे प्रोडक्ट्स रेंज खूप छान आहे, म्हणजे प्लायवूड आहे, ब्लॅक बोर्ड आहे, विनियर्स आहे, डोअर्स आणि पीव्हीसी बोर्ड्स, आपल्याला जे काही गरजेचं असतं हे सगळं याच्यामध्ये कंपनी बनवते आहे. सस्टेनेबिलिटी असेल, मॅन्युफॅक्चरिंग
खूप कंपनीचं स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहायला गेलो अजून इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये, की हे जे काही फर्निचर आपण बनवतोय घेतोय याच्यामध्ये, तर महत्वाची गोष्ट काय असते, कंपनी जी आत्ता करतीये, कंपनीला कळलं की येणाऱ्या काळामध्ये बिझनेस खूप छान होते, नंतर कंपनीने काय केलं, स्वतःच्याच बिझनेसला डिमर्ज करून टाकलं. आणि ऍक्च्युली ग्रीन प्लायमधून त्यांनी 2018 साली ऍक्च्युली त्यांची ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज काय केली, डिमर्ज करून टाकली. नॉर्मली तुम्हाला माहिती आहे का, ग्रीन प्लाय इंडस्ट्री म्हणून ग्रीन पॅनल इंडस्ट्री आणि ग्रीन लॅम इंडस्ट्रीज ह्या दोन इंडस्ट्री डिमर्ज केल्या गेल्या. म्हणजे काय, एकाच बिझनेसमध्ये होता, ते वेगवेगळे बिझनेस करून टाकले, कारण त्यांना कळलं चांगला ग्रोथमध्ये चांगला प्रॉफिट कमावतात, मग चला तुमचं तुम्ही वेगळं व्हा. ऍक्च्युली त्यांचाच हिस्सा राहणार तो, जसं की इथे आपण पाहू शकतो, ही कंपनी आता फक्त प्लायवूड आणि अलाइड प्रोडक्ट्स बनवायचं काम करेल. ओके, आता सेगमेंट कुठला आहे, लॅमिनेट्स मीडियम डेन्सिटी आणि फायबर बोर्ड बनवायचं काम हे करणार आहे. 60-40 त्यांचा डिमर्जर रेशो आहे नॉर्मल याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर. आता मित्रांनो, हे सगळं आपण बघतोय, अजून डिटेलमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जो पण आपण फ्युचर आणि ऑप्शन्सचा मास्टरी कोर्स लॉन्च केलेला आहे, तुम्हालाही वाटतंय की फ्युचर ऑप्शन्समध्ये डिटेलमध्ये शिकावं, बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट येत होत्या, तर त्यांनी 98-22-500-374 किंवा 88-282-90-90 कॉन्टॅक्ट करा. हे आपला जो काही स्पेशल नवीन कोर्स आलेला आहे, हा ओनली अँड ओनली फ्युचर ऑप्शनला टार्गेट करण्यासाठी आम्ही बनवलेला आहे, जिथे फक्त इन डिटेल हे शिकवलं जाईल. तर त्याच्यावर कॉल करा तुम्ही आणि डिटेल माहिती जाणून घ्या, जेणेकरून टीम तुम्हाला सांगेल काय आहे काय नाही, मग तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. मित्रांनो, त्यानंतर मी आपल्या मेन पॉईंटकडे, कंपनीच्या येणाऱ्या काळामध्ये प्रोजेक्ट कुठले कुठले चालू आहेत, कंपनी कुठे काम करते त्याच्यावर थोडं काम करू बघूया आपण. तर पहिली गोष्ट, कंपनी प्लांटेशन ड्राईव्ह पण राबवते, कारण साहजिक आहे सगळ्यात जास्त जे काही वृक्षद्रोड होत असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फर्निचर रिलेटेड कंपन्या किंवा आपण म्हणतो की प्लायवूड बनवणाऱ्या कंपन्या, कारण त्यांनाच लाकडाची गरज असते, त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटेशन पण करत असतात. ग्रीन राईज हे त्यांनी ठरवलेले आणि नॉर्मली 50 मिलियन झाडं लावायचं त्यांचं टार्गेट आहे 2025 मध्ये. मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते वाढवतात उत्तर प्रदेशमधलं, त्यांचं जॉईंट व्हेंचर त्यांचे जे पण आहेत त्याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि नवनवीन मार्केट ते टच करतायत, नवीन नवीन मार्केटमध्ये उतरत आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि आर एन डीवर कंपनी खर्च करते, कारण ते महत्वाचं आहे, कारण भारतामधल्या बऱ्याच कंपन्यांना अजूनही आर एन डी किती महत्वाची समजलेलं नाही आहे. अगदी 1-1.5% जास्त खर्च करत नाहीत, आणि ज्या कंपन्या चांगला खर्च करतात त्या मोठ्या लेवलला जाऊन आज मार्केटवर मक्तेदारी त्यांची गाजवतात असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यानंतर बघूया की हे सगळं चालू आहे काही छापतायत का, बरोबर आहे ना. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं ना, 2020-21-22 पासून आम्ही बघितलं तर कंपनीचा नेट प्रॉफिट 2020 साली 47 कोटी होता, तो कन्सिस्टंट इन्क्रीज होत आत्ताच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर 102 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे, जी एक चांगली गोष्ट दिसते, म्हणजे कन्सिस्टंट इन्क्रीज होते, जे तुम्हाला मी आधी शिकवले त्याप्रमाणे. 5 वर्षाचा CAGR 22%, 3 वर्षाचा 29% आणि 1 वर्षाचा 135%, म्हणजे ह्या वर्षामध्ये थोडी चांगली रॅली ह्या कंपनीने पाहिलेली आहे, कारण कदाचित कंपनीचा सेल्स आणि प्रॉफिट वाढतोय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतील. प्रमोटर खूप स्ट्रॉंग आहे, 52%, आणि महत्वाची गोष्ट मला अशी दिसली याच्यामध्ये की आपला जो DI डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते जवळपास 30% आहेत आणि FIs नॉर्मल आहे 5% याच्यामध्ये, पण DIs आम्हाला वाढताना दिसले म्हणून म्हटलं चला थोडं काहीतरी याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुमच्या थोडा रडारवर येऊ शकतो, तुमच्या वॉचलिस्टमध्ये हा येऊ शकतो आणि आपलं पब्लिक याच्यामध्ये 13%. ओके, आता थोडे काही फंडामेंटलच्या मुद्द्यांवर काम करूया आपण. इथे आम्ही असं पाहिलं याच्यामध्ये जे काही फंडामेंटल कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये, तर कंपनीचा मार्केट कॅप 4,751 कोटीचं आहे, कंपनीचं जे काही डेप्ट आहे याच्यामध्ये, ओके, तर ते 549 कोटीचं. आता महत्वाची गोष्ट आहे की स्टॉकचा पी 48 आणि इंडस्ट्रियल पी पण 48, म्हणजे दोघे पण जवळपास ट्रेड करतात त्याच्यामध्ये, म्हणजे तो सध्याच्या कंडिशनला नॉर्मल आहे, काय अंडर व्हॅल्यूड पण नाही आहे आणि ओव्हर व्हॅल्यूड पण नाही आहे. आत्ताच्या कंडिशनला विचार करायला गेलं 33% कंपनीची सेल्स ग्रोथ आहे आत्ताचा विचार करता. ओके, म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं की कंपनीचं जे काही इतर सगळं स्ट्रक्चर आहे ठीकठाक आहे, थोडं डेप्ट वाटतंय आम्हाला याच्यामध्ये, परंतु तुम्ही चेक करा बाकीच्या पण गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट, म्हणजे नुसतं पीई वगैरे बघण्यापेक्षा डेप्ट पण कंपनीचं बघणं गरजेचं आहे, कारण साहजिक आहे ह्या कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात करावी लागते याच्यामध्ये, त्यामुळे थोडं हे पडतं. तर ह्या सगळ्या कंडिशन चांगल्या वाटल्या, थोडं डेप्ट कन्सर्न नॉर्मल वाटतोय मला याच्यामध्ये की आहे बऱ्यापैकी जास्त याच्यामध्ये. तर ही कंपनीचा आम्ही आज ग्रीन फ्लायचा स्टडी केला, तुमच्यापर्यंत घेऊन आलो, आधी चार्ट पण पाहिला, फंडामेंटल डिटेल्स पण आपण याच्यामध्ये चर्चा केली. आमचं काम होतं एक चांगली कंपनी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, बरं, ग्रीन फ्लाय इंडस्ट्रीज ही कंपनी कशी वाटते तुम्हाला याच्यामध्ये, प्रत्येकाने खाली कमेंट करायची आहे. आणि महत्वाची गोष्ट, आजचा व्हिडिओ कसा वाटला न चुकता सांगायचं, कारण तुमची एक कमेंट, तुमची एक लाईक जर व्हिडिओ आवडला तर आम्हाला मोटिवेट करत असते नवनवीन व्हिडिओज घेऊन यायला, नवीन कंटेंट बनवायला आणि असंच काहीतरी वेगळं करून तुम्हाला
ऑलवेज नॉलेज देत राहण्याला. तर मित्रांनो, न चुकता कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असंच भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.